आहे म्हणजे मी निवेदन घेतोय, त्यानंतर एक 5 जण पुन्हा तोफखाना पोलीस स्टेशनला चला, तिथं आपण त्याची स्क्रुटिनी करूया, लॉयर्स पुन्हा तिथं बोलवा आणि तुम्हाला जो अपेक्षित आहे आमची अपेक्षा आहे पोलीस प्रशासनाने गुन्हे दाखल करावा। रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ नगरमध्ये झालेल्या रॅलीला भाजप नेते नितेश राणे यांनी हजेरी लावली। यावेळी त्यांनी वादग्रस्त भाषण देखील केलं। यानंतर मुस्लिम समाज चांगलाच आक्रमक झाला होता। दरम्यान संतप्त मुस्लिम समाजाच्या वतीने पोलिसांना निवेदन देण्यात आले। राणेंच्या अटकेची मागणी देखील करण्यात आली। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आज जो नगर के अहमदनगर के अंदर जो नीतीश राणा बोलकर आए थे, उन्होंने आकर मुसलमानों के दिलों को बड़ी ठेस पहुंचाई। उन्होंने आकर मुसलमानों के लिए डायरेक्ट ये कहा कि मेरे आने की वजह से वो घर में छुप कर बैठ गए, और उन्होंने ये भी कहा कि मैं उनको मस्जिदों से निकाल कर मारूँगा। इससे पहले भी हम लोग यहाँ पर आए थे और उनको बोले थे कि भाई ये भड़काऊ भाषण करते, इनको मत आने दो, लेकिन ये फिर भी आकर नगर का अहमदनगर का माहौल उन्होंने ख़राब कर गए। हम अभी SP ऑफिस पर भी गए थे, वहाँ जाकर हमने निवेदन दिए ताकि प्रशासन इनके खिलाफ सख्त से सख्त कार्रवाई करे, और अब हम तोपखाना पुलिस स्टेशन आए ताकि पुलिस प्रशासन उनके खिलाफ सख्त से सख्त कार्रवाई करे और मुसलमानों के लिए बल्कि पूरे अहमदनगर वालों के लिए अमन का पुरसकून माहौल बनाए रखे। आम्ही नगर शहराच्या सर्व नागरिकांना विनंती करतो की शहरामध्ये शांतता राखावी, कुठेही काही अनुचित प्रकार झालेला नाही आहे आणि सर्व धर्मियांच्या कुणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत अशा कृपया वक्तव्य करू नये। पोलीस प्रशासनाचा सगळीकडे सर्वत्र बंदोबस्त आहे, आपल्याला कोणतीही काही समस्या असेल तर पोलीस प्रशासनाशी संपर्क साधावा, परंतु कोणत्याही अफवांवर कृपया विश्वास ठेवू नये आणि शहरातील वातावरण शांत व सर्व सलोखामय राहील यासाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध आहे। नागरिकांनीही आम्हाला मदत करावी आणि याच्यामध्ये कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये। धन्यवाद।